नमस्कार। तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला राजस्थानमधील एक प्रमुख शहर दाखवणार आहे। त्या शहराचं नाव आहे पुष्कर। पुष्कर हे स्थळ प्राथमिकरित्या हिंदू भाविकांसाठी धार्मिक तीर्थक्षेत्र मानलं जातं। बरेच सारे हिंदू भाविक इथे येतात। इथे पुष्करमध्ये श्री ब्रह्मदेवाचं एकमात्र असं मंदिर आहे आणि साऱ्या जगभरातून ह्या ब्रह्मदेवाच्या मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी लाखो भाविक इथे येत असतात। तर चला आजच्या ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया काही माहिती पुष्कर शहराबद्दल। नमस्कार। तर आज आलेलो आहे मी राजस्थानमधल्या एक ऐतिहासिक शहरामध्ये। त्या शहराचं नाव आहे पुष्कर। पुष्कर ह्याला मंदिरांचं टेम्पल पण बोललं जातं, त्याचबरोबर पुष्कर ह्याला पवित्र लेकाचं टेम्पल पण बोललं जातं। इथे जवळपास 500 पेक्षा जास्त मंदिरे आहेत। त्याच्यानंतर इथे तुम्ही माझ्या मागे बघू शकता की आहे पुष्कर लेक, जे खूप पवित्र मानलं जातं। बोललं जातं की भगवान ब्रह्म यांनी जेव्हा कमळ सोडलं होतं तेव्हा ते कमळ ह्या पुष्कर लेकमध्ये येऊन पडलं होतं। आणि इथे एकमात्र मंदिर आहे ब्रह्माचं, ते पण आपण पुढे जाऊन बघणार आहोत। तर खूप छान शहर आहे पुष्कर। खूप सारे हिंदू श्रद्धाळू इथे येतात, स्पेशली श्रावण महिन्यामध्ये। मानलं जातं की ह्या पुष्कर लेकमध्ये, लोक बघा माझ्या मागे इथे डुबकी मारत आहेत, मानलं जातं की इथे डुबकी मारल्यानंतर आपले सगळे पाप धुतले जातात। आणि त्याचबरोबर लोक अजून एक इथे प्रथा चालते की श्रावण महिन्यामध्ये लोक येतात या पुष्कर लेकमधना लोट्यातनं पाणी घेऊन जातात आणि त्यांच्या शहराजवळ असलेल्या एरियामध्ये जिथे शंकराचं मंदिर असेल तिथे ही लोक तिथे पाणी वाहतात। तर ते एक पवित्र मानलं जातं। तर आता आलेलो आहे मी पुष्करमधल्या ब्रह्माच्या मंदिरामध्ये, जे 2000 पुरुष मंदिर आहे आणि ते जवळपास जगातलं एकमात्र असं मंदिर आहे। माझा आता पुष्करच्या ब्रह्मदेवाच्या मंदिराचं दर्शन झालेलं आहे। हे 2000 वर्षापूर्वीचं मंदिर आहे आणि खूप प्राचीन मंदिर आहे, खूप भाविक इथे आलेले आहेत। तर पुष्करच्या ब्रह्म मंदिराचं दर्शन माझं झालेलं आहे। तर आता मी चाललो आहे माझ्या नेक्स्ट डेस्टिनेशनमध्ये, जे आहे सावित्री माता देवीचं मंदिर। आणि ते ब्रह्मदेवाच्या मंदिरापासून 1/2 किलोमीटरचंच आहे। इकडे जी सगळी देवस्थळं आहेत ती वॉकेबल डिस्टन्सवरती आहे, तुम्हाला इथे व्हेकल करायची गरज नाही। या गायी ज्या आहेत तुम्हाला पुष्कर शहरामध्ये खूप बघायला मिळतील, गायी, उंट। त्याचबरोबर पुष्करमध्ये केमल सफारी होते, हे 500 रुपीज चार्ज करतात आणि 500 रुपीजमध्ये तुम्हाला हे 5 किलोमीटरचा एरिया वाळवंटामध्ये फिरवून आणणार, तर तुम्हाला ही पण ॲक्टिव्हिटी इथे करू शकतात। ते तुम्ही तिथे वरती बघू शकता, तर ते आहे सावित्री टेम्पल, सावित्री माताचं टेम्पल, जी ब्रह्मदेवाची पत्नी होती। तर आता मी सावित्री टेम्पलच्या पायथ्याशी आलो आहे, तुम्ही तिथे बघू शकता ते आहे सावित्री माता देवीचं मंदिर, जे
जी सावित्री देवी माता जी ब्रह्मदेव यांची पत्नी होती। तर इथे जाण्याचे दोन मार्ग आहेत, एक तर बाय विमानाने तुम्ही जाऊ शकता, इथे जवळपास 700 दिने तुम्हाला चढावे लागतात, आणि दुसरा आहे रोप वे। तर मी रोप वेने जाणार आहे। मी ह्याच्या अगोदर दोनदा रोप वे यूज केला आहे। सगळ्यात पहिल्यांदा मी नेपाळमध्ये रोप वे यूज केलेला होता। नेपाळमध्ये चंद्रगिरीचं टेम्पल आहे चंद्रगिरी हिल्सवरती, आणि त्याच्यानंतर मी आमच्या मुंबईमध्ये विरारमध्ये जीवदानी मंदिर आहे तिथे रोप वे यूज केला होता। तर आता मी हा तिसऱ्यांदा रोप वे यूज करतो आहे। तर चला जाऊया मंदिरामध्ये। तर जवळपास अर्ध्या तासाच्या वेटिंगनंतर केबल कार्ट घ्यायला आली आहे सावित्री मंदिरच्या पायथ्याशी। संडे असल्यामुळे खूप गर्दी आहे, खूप हिंदू भाविक इथे आलेले आहेत। त्याचबरोबर ह्या सावित्री माता मंदिराच्या टॉपवरनं तुम्ही एक आश्चर्यजनक असा व्ह्यू बघू शकतात, ब्रेथ टेकिंग व्ह्यू मी बोलू शकतो ह्याला। तो तिकडे पुष्कर लेक तिथे दिसतोय, खूप मस्त जागा आहे ही। तर आता पुष्करच्या ब्रह्मा मंदिरानंतर माझं पुष्करच्या सावित्री देवी मंदिराचं दर्शन पण झालेलं आहे। खूप छान दर्शन झालं। सावित्री देवी थोडं टॉपवर असल्यामुळे इथे येण्याचे दोन मार्ग आहेत। तुम्ही 700 पायऱ्या चढून येऊ शकतात किंवा तुम्ही इथे रोपवेच्या माध्यमाने येऊ शकतात जसं मी आलो आहे। खूप छान प्लेस आहे ही सावित्री देवी टेम्पल। सावित्री देवी माता ही ब्रह्मदेव यांची पत्नी होती। पुष्करमध्ये जास्त करून टेम्पलच आहेत, तुम्ही टेम्पलच इथे व्हिजिट करू शकता। आता तर मी तिसऱ्या टेम्पलमध्ये चाललो आहे जे आहे रंगनाथ टेम्पल। तर माझी सावित्री देवी टेम्पलचं दर्शन झालं आहे जे टॉपवरती होतं। ॲक्च्युली माझी रोपवेची तिकीट होती इथून बाजूला, रिटर्न तिकीट होती, पण रोपवेच्या लाईनसाठी जवळपास अर्धा तास थांबावं लागेल नंबर येण्यासाठी। त्याचबरोबर खूप गर्दी आहे तिथे रविवार असल्यामुळे। तर मी डिसाईड केलं आहे की मी 700 स्टेप खाली जाऊन पूर्ण करतो आणि त्याच्या बॉटमला पोचतो मंदिराच्या। तुम्ही पण जर हा सावित्री टेम्पल बाय स्टेप क्लाइम करत असाल किंवा खाली उतरत असाल तर तुम्ही एक लक्ष द्या की तुम्ही तुमच्या कोणत्या गोष्टी साईडला ठेवू नका, मोबाईल असून द्या किंवा तुमचं काही वस्तू असून द्या। इथे खूप सारी माकडं आहेत तर चान्सेस आहेत की ते खेचून घेऊन जाऊ शकतात। तर आता सावित्री देवी मातेचं दर्शन घेऊन मी आता आलेलो आहे रंगनाथजी टेम्पलमध्ये। हे ओल्ड रंगनाथजी टेम्पल आहे, ह्याच्या बाजूला न्यू रंगनाथजी टेम्पल आहे। होळीमध्ये हे टेम्पल्स खूप
फेमस असतं. इथे जगभरातनं लोक येतात. हे टेम्पल जे आहे ते 1823 बांधलं गेलेलं होतं हैदराबादचे शेख रंगनाथजी. तसेच या मंदिरामध्ये ब्रह्मा विष्णू यांसारख्या मूर्तीचे तुम्ही दर्शन घेऊ शकता. तर आता माझं पुष्करमधल्या जुन्या रंगनाथ मंदिरचं दर्शन झालेलं आहे. खूप छान दर्शन झालं. आतमध्ये मोबाईल अलाउड नाही आहे. तुम्हाला जर तुम्ही बेल्ट घातला असेल तुम्हाला बेल्ट काढावा लागतो. त्याचबरोबर इथे फॉरेनर्स देखील अलाउड नाहीत. श्रीकृष्णाची एक सुंदर छान अशी मूर्ती मंदिराच्या आतमध्ये आहे आणि अन्य देवी देवतांचे फोटो पण आतमध्ये आहे. ओल्ड रंगाजी मंदिराचं दर्शन झाल्यानंतर मी आलेलो आहे. तुम्ही माझ्या मागेच बघू शकता हे न्यू रंगाजी टेम्पल आहे. तर इथे जाऊन आता आतमध्ये दर्शन घेऊया. तर आता माझं रंगनाथ स्वामी मंदिर आहे जे नवीन रंगनाथ स्वामी मंदिर आहे त्याचं पण दर्शन झालेलं आहे. श्री कृष्णाची एक शानदार अशी मूर्ती आहे. इथे पण आतमध्ये मोबाईल अलाउड नाही तर दर्शन करून आता मी बाहेर आलेलो आहे. तर आता मी माझा लंच करतोय पुष्करमध्ये. माझ्या हॉस्टेलचं नाव आहे हॉस्टेलर. हा व्ह्यू आहे पुष्कर हॉटेलचा. तर ही आहे शोलेची सब्जी, पापड, कांदा, काकडी, लिंबू, हे चपाती आणि हे डाळ भात येतो आहे आता थोड्या वेळामध्ये. तर नवीन रंगनाथ स्वामीमध्ये दर्शन करून मी आता आलो आहे बाराघाटमध्ये. इथे एकूण असे 52 घाट आहेत. तर प्रत्येक घाटावरती इथे अशी पूजा होते. तर ती आता मी अटेंड करायला आलेलो आहे. त्याचबरोबर पुष्करमध्ये ब्रह्म मार्केट आणि सदर मार्केट असे दोन मार्केट आहेत जिथे तुम्ही शॉपिंगसुद्धा करू शकतात. खूप सारे इंडियन आणि फॉरेनर्स टुरिस्टर इथे शॉपिंग करतात. त्याचबरोबर पुष्करमध्ये एक सिंग साहेब गुरुद्वारा देखील आहे. जेव्हा गुरु बाबा नानक देव पुष्कर शहरामध्ये आले होते तेव्हा त्यांनी याचं निर्माण करायचं ठरवलेलं होतं. तर एक उत्तम अशी गुरुद्वारा देखील तुम्ही इथे बघू शकता. Yeah.
तर जर तुम्ही पुष्करमध्ये येत असाल तर ह्या पुष्करची तुम्ही कढी कचोरी आणि हे मालपोहे हे तुम्ही जरूर इथे ट्राय करा, हे इकडचं फेमस फूड आहे. तर अशा प्रकारे माझं पुष्कर या शहराचं व्हिजिट पूर्ण झालेलं आहे. खूप छान शहर आहे पुष्कर. बऱ्याच गोष्टी कळाल्या मला ह्या राजस्थानच्या शहरामध्ये येऊन. पहिली गोष्ट तर ही आहे, पुष्कर हे हिंदू धर्माचं तीर्थक्षेत्र मानलं जातं, कारण की इथे जवळपास 500 जास्त मंदिरं आहेत. त्याचबरोबर इथे पुष्कर लेक जो आहे तो खूप पवित्र मानला जातो. या पुष्कर लेकाच्या सराउंडिंग जवळपास 52 घाट आहेत आणि दर संध्याकाळी त्या घाटांची पूजा केली जाते. पुष्करमध्ये एक ब्रह्ममंदिर आहे, ते जगातलं एक ब्रह्ममंदिर आहे, ते पुष्कर या शहरामध्ये आहे. त्याचबरोबर पुष्करच्या एका डोंगरावरती ब्रह्माजी यांची पत्नी सावित्री देवीचं टेम्पल आहे. त्या टेम्पलवरती गेल्यावरती जो व्ह्यू आहे तो खूप चांगला व्ह्यू दिसतो. पुष्कर हे खूप चांगलं शहर आहे. होळीमध्ये खूप जण पुष्करमध्ये येतात आणि जगभरातून लोक येऊन इथे होळी साजरी करतात. त्याचबरोबर नोव्हेंबरच्या महिन्यामध्ये पुष्करमध्ये फेस्टिवल होतो, त्या फेस्टिवल बघण्यासाठी पण बरीच लोक इथे येतात. पुष्करमध्ये एक मानमहल आहे जे महाराजा प्रथम मानसिंग यांनी बांधलं होतं. पुष्करमध्ये एक सिंग साहेब गुरुद्वारा आहे, जेव्हा गुरु नानक देवजी पुष्करमध्ये आले होते तेव्हा त्यांनी ही निर्माण केली होती. फॉरेनर लोकांचं हे मेजर अट्रॅक्शन आहे पुष्कर. मी बरेच इथे फॉरेनर्स बघितले. इथे एक सदर मार्केट आहे, त्याचबरोबर ब्रह्म मार्केट आहे, तिथे तुम्ही शॉपिंगसुद्धा करू शकता. तशी बऱ्याच गोष्टी आहेत पुष्करमध्ये बघण्यासाठी. मी लकी मानतो स्वतःला की मी राजस्थानच्या या पुष्कर शहरामध्ये आलेलो आहे आणि माहीत नाही की पुन्हा येईन की नाही. बऱ्याच गोष्टी शिकवल्या ह्या व्हिजिटमध्ये ज्या मला अगोदर पण माहिती नव्हत्या. तर तुम्ही पण पुष्कर ह्या शहरामध्ये येऊ शकतात. 30,000 लोकांचं हे शहर आहे पुष्कर. इथे जवळचं रेल्वे स्टेशन जे आहे ते अजमेर रेल्वे स्टेशन आहे. अजून एक मेन गोष्ट मी सांगायची विसरलो तुम्हाला ह्या पुष्कर शहराबद्दल. दरवर्षी श्रावण महिन्यामध्ये राजस्थानच्या जवळपास गावावरनं पुष्करमध्ये लोक येतात. ह्या हे जे तुम्ही माझ्या मागे पुष्कर लेक बघू शकतात, या पुष्कर लेकामधनं ते एक कवड म्हणून असते एक काठी, त्या काठीला दोन मग लावतात आणि ह्या पुष्करमधनं पाणी घेतात आणि हे पाणी त्यांच्याजवळच्या जिथे काही शंकराचं मंदिर असेल त्या शंकराच्या मंदिरवरती हे पाणी टाकतात. तर हे पवित्र मानलं जातं. तर ही पण एक नवीन गोष्ट कळली. पुष्करमध्ये तुम्ही व्हिजिट करायला पाहिजे. आय वूड मस्ट रिकमेंड यू टू डू व्हिजिट इन पुष्कर. दिस इज अ मोस्ट ब्युटिफुल सिटी आय कॅन से. मी आशा करतो की मी प्रयत्न केला की तुम्हाला पुष्कर सिटी दाखवण्याचा. तुम्हाला नक्की ही सिटी आवडेल. पुष्करमध्ये नक्की व्हिजिट करा तुम्ही. खूप धन्यवाद हा व्हिडिओ बघण्यासाठी.